आई आई म्हणजे ममता, तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर, या दोघांचे संगम म्हणजे आई होय। मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय। एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते। आईचे खरे प्रेम आणि पालन पोषण यासोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही। आमच्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलाला भरपूर प्रेमळ काळजी देते। मूल म्हणजे आईसाठी सर्व काही। अशी ही आईसाठी दोन शब्द म्हणजे मी असं लिहिले होते। तर तुम्हाला आई ह्याबद्दल मी जे आता जे दोन शब्द सांगितलेले ते आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा।